नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मनुष्याचं जीवन बदलवून टाकणाऱ्या ज्योतिष शास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण एका नवीन व महत्त्वपूर्ण योगाचा अभ्यास करणार. तो योग म्हणजे नीचभंग राजयोग होय. एखादा अत्यंत वाईट क्रूर असणारा व्यक्ती जो आपल्याला कित्येक दिवसापासून त्रास देत आहे, दिवसेंदिवस त्याचा त्रास वाढत आहे, त्याच्याकडून आपण कधीही चांगल्या वागणुकीची अपेक्षा ठेवू शकत नाही. मात्र तो व्यक्ती जेव्हा अचानकपणे चांगलं वागायला लागतो, आपल्याला जे पाहिजे ते देऊ करतो, तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आपल्यासाठी तो चमत्कार असतो. इतके दिवस ज्याने आपल्याला असह्य अशा यातना दिल्या आहेत तो हाच आहे का असं वाटायला लागतं. तो आपली इतकी मदत करतो की त्यांनी आधी आपल्याला जो त्रास दिलेला असतो तो आपण सर्व विसरून जातो. तो व्यक्ती इतका कसा बदलला याची कारणं वेगवेगळी असू शकतात. मात्र आधी वाईट असणारा व्यक्ती नंतर आपल्याला चांगला वाटायला लागतो. वास्तविक जीवनामध्ये असे घडू शकत नाही, किंवा घडले तर तो एक दुर्मिळ चमत्कार समजावा. ज्योतिषशास्त्रातील नीचभंग योगामध्ये काहीसे असेच होते. पत्रिकेतील ग्रह जेव्हा आपल्या नीच राशीत विराजमान असतात तेव्हा ते जातकासाठी अशुभ ठरून अत्यंत वाईट फळं देतात. जातकाच्या आयुष्यात विविध समस्या निर्माण करतात. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार ते नीच स्थितीत असलेले ग्रह अचानकपणे शुभ होऊन अत्यंत शुभ फळं देतात. अगदी वर सांगितलेल्या गोष्टीतील त्या क्रूर व्यक्तीप्रमाणे त्यांची वागणूक एकदम बदलून जाते. बरं, एखाद्या व्यक्तीमध्ये इतके परिवर्तन होऊ शकते का? तर निश्चितच होऊ शकते. कारण आधी तो मनुष्य आहे. क्रूरता किंवा वाईट प्रवृत्ती ही त्याची स्थिती आहे. अगदी याच प्रकारे एखादा ग्रह नीच राशीत असणे ही त्याची स्थिती आहे. ती स्थिती वाईट असते. तो ग्रह वाईट नसतो. यालाच ज्योतिषशास्त्रामध्ये नीचभंग राजयोग असे म्हणतात. हा योग एक राजयोग असून जो जातकाला त्याने अपेक्षा केलेली नसतानाही भरभरून खूप काही देतो. मात्र जातकाला आधी खूप संघर्ष करावा लागतो. संघर्ष अटळ आहे, तो कुणालाच सुटत नाही आणि सुटला नाही. परिस्थितीशी संघर्ष करत अत्यंत वाईट अवस्थेत जीवन जगणारे खूप लोक आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. त्यांची अवस्था इतकी वाईट असते की छोटी गोष्ट मिळवण्यासाठी देखील त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र त्यातल्या एखाद्याचं आयुष्य एखादी लॉटरी लागल्यासारखं बदलतं तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. हे त्या व्यक्तीच्या पत्रिकेतील नीचभंग राजयोगामुळे घडू शकतं. असे अनेकांपैकी एखाद्याच्याच आयुष्यात घडू शकतं. त्यामुळे नीचभंग राजयोग हा अत्यंत दुर्मिळ योगांमध्ये गणला जातो. म्हणून तो भाग्यवंतांच्याच पत्रिकेत तयार होतो. नीचभंग म्हणजे काय? तो पत्रिकेत कोणत्या ग्रहस्थितीमुळे तयार होतो याचा आपण आता शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करूया. मात्र त्याआधी
महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल। काही पत्रिकांमध्ये एकापेक्षा जास्त ग्रह आपल्या नीच राशीत विराजमान असतात, अशी पत्रिका फार संवेदनशील असते। निश्चित केलेले ग्रह हे जातकासाठी समस्याचा पहाड निर्माण करणारे असतात। आता तुमच्या समोर प्रश्न असा उपस्थित होईल की एखादा ग्रह नीच किंवा अशुभ केव्हा होतो, तर त्याचे उत्तर आहे जेव्हा एखादा ग्रह आपल्या उच्च राशीपासून सातव्या राशीत विराजमान होतो तेव्हा तो आपल्या उच्च राशीपासून फार लांब अंतरावर असल्यामुळे त्याचे बळ क्षीण होते, अशा ग्रहामध्ये शुभ फळ देण्याची क्षमता नसते, म्हणून तो अशुभ मानला जातो व नीच होतो। हे सर्व जरी सत्य असले तरी त्या ग्रहाचा बारकाईने अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत सरळ पोहोचू नये, कारण असे ग्रह काही ठराविक किंवा विशेष स्थितीमध्ये उच्च असलेल्या ग्रहांसारखे फळ द्यायला लागतात। या विशेष स्थितीलाच ज्योतिषशास्त्रामध्ये नीचभंग राजयोग म्हटले जाते, कारण त्या ग्रहाची नीचता भंग पावत असते। पत्रिकेत नीचभंग राजयोग तयार होण्यासाठी विशेष स्थिती कोणती हे आता आपण समजून घेऊया। नीचभंग राजयोग पत्रिकेत तयार होण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगितलेले आहेत। नियम एक, पत्रिकेमध्ये एखादा ग्रह ज्या राशीत नीच होऊन बसलेला असेल त्या राशीच्या स्वामीची दृष्टी त्या ग्रहावर असायला हवी, किंवा ज्या राशीत तो ग्रह नीच होऊन बसलेला असेल त्या राशीचा स्वामी स्वगृही येऊन युती बनवत असेल तर पत्रिकेत नीचभंग राजयोग तयार होऊ शकतो। पत्रिकेत एखादा ग्रह ज्या राशीमध्ये नीच होऊन बसलेला असेल त्या राशीचा स्वामी आपल्या उच्च राशीत बसलेला असेल तर पत्रिकेत नीचभंग राजयोग तयार होऊ शकतो। नियम तीन, एखादा ग्रह नवमांश पत्रिकेमध्ये आपल्या उच्च राशीत बसलेला असेल अशा स्थितीत त्याचा नीचभंग होऊन तो राजयोग कारक ग्रह होऊ शकतो। नियम चार, पत्रिकेतील एखादा ग्रह आपल्या नीच राशीत विराजमान होऊन आपल्यापासून सप्तम स्थानात विराजमान असलेल्या नीच ग्रहावर दृष्टी टाकत असेल तर दोन्ही ग्रहांचा नीचभंग होतो। ज्योतिषशास्त्रानुसार ही ग्रहस्थिती महान राजयोग कारक म्हटली गेली आहे। ग्रह अशुभ व समस्या निर्माण करणारा असूनही त्याच्यामध्ये अत्यंत शुभ फळ देण्याची शक्ती त्याद्वारे निर्माण होत असते, त्यामुळे जातकाचं भाग्य उजळून निघू शकतं। पत्रिकेतील एखादा ग्रह ज्या राशीत नीच होऊन बसलेला असेल त्या राशीचा स्वामी चंद्र राशीपासून केंद्रात उपस्थित असेल किंवा ज्या राशीत नीच ग्रह उच्चीचा होतो त्या राशीचा स्वामी केंद्रात विराजमान असेल तेव्हा सुद्धा नीचभंग राजयोग पत्रिकेत तयार होऊ शकतो। पत्रिकेतील ग्रह ज्या राशीत नीच होऊन बसलेला असेल त्या राशीचा स्वामी किंवा ज्या राशीत नीच असलेला ग्रह उच्चीचा होत असेल
त्या राशीचा स्वामी लग्नापासून केंद्रात कुठेही विराजमान असेल तर नीचभंग राजयोग पत्रिकेत तयार होऊ शकतो. एखाद्या पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना किंवा नीचभंग राजयोग बघत असताना ज्योतिषशास्त्रात सांगितलेले हे नियम आपल्याला माहीत असायलाच हवे. तेव्हाच आपण जातकाला योग्य ते फलकथन करू शकतो. नीचभंग राजयोगाचा हा सर्व अभ्यास करीत असताना एक गोष्ट वारंवार येत आहे, ती म्हणजे एखादा ग्रह एखाद्या राशीत नीचीचा किंवा उचीचा होत असेल तर. हे अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आपल्याला कोणता ग्रह कोणत्या राशीत नीचीचा व कोणत्या राशीत उच्चीचा होतो हे माहीत असणं गरजेचं आहे. आधी ते समजून घेऊया. रवी हा ग्रह मेष राशीत उच्चीचा तर तूळ या राशीत नीचीचा होतो. चंद्र हा ग्रह वृषभ राशीत उच्चीचा तर वृश्चिक राशीत नीचीचा होतो. मंगळ हा ग्रह मकर राशीत उच्चीचा तर कर्क राशीत नीचीचा होतो. बुध हा ग्रह कन्या राशीत उच्चीचा तर मीन राशीत नीचीचा होतो. गुरु हा ग्रह कर्क राशीत उच्चीचा तर मकर राशीत नीचीचा होतो. शुक्र हा ग्रह मीन राशीत उच्चीचा तर कन्या राशीत नीचीचा होतो. शनी हा ग्रह तुला राशीत उच्चीचा तर मेष राशीत नीचीचा होतो. राहू हा ग्रह मिथुन राशीत उच्चीचा तर धनु राशीत नीचीचा होतो. या उलट केतू धनु राशीत उच्चीचा तर मिथुन राशीत नीचीचा होतो. ज्योतिषशास्त्रातील हे अतिशय महत्त्वाचे नियम असून ते आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. फक्त नीचभंग राजयोग बघताना संवेद तर इतरही भरपूर ठिकाणी आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. पत्रिकेतील नीचभंग राजयोग हा जातकाचे भाग्य उजाळून काढणारा असतो. आधी त्याला भरपूर कष्ट संघर्ष करायला लावतो, असंख्य समस्या त्याच्यासाठी निर्माण करतो, मात्र नंतर त्याच्यासाठी यशाचे द्वार सताडपणे उघडे करतो. विशेष करून राजकारण, विज्ञान, रुग्णसेवा किंवा धार्मिक क्षेत्रांमध्ये अशा व्यक्तीला यश मिळतं. समाजातील त्याची पत सुधारते, मानसन्मान मिळतो, प्रतिष्ठा वाढते. पत्रिकेतील नीचभंग राजयोग समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागात आपण ज्योतिषशास्त्रातील अजून एका योगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आजच्या भागातील नीचभंग राजयोगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईक्सवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.